परप्रांतीय मजूर पायपीट करत आपल्या गावी परततायत. मध्य प्रदेशला निघालेले काही मजूर उस्मानाबाद जिल्ह्यात पोहोचले. गावी जाण्यासाठी वैयक्तिक वाहन करण्यासाठी पैसे नसल्यानं हे मजूर चालत आपल्या गावी चाललेत. चालून चालून त्यांच्या चपला फाटल्यात. वाटेत मिळेल ते अन्न खाऊन हे मजूर सध्या घराकडे मार्गस्थ झालेत. त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी. परराज्यातील मजूर जे आहेत त्यांची पायपीट काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. असेच काही परराज्यातील मजूर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मी या ठिकाणी उभा आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमध्ये. आपल्यासोबत काही मजूर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. कहाँ से आहे भैया? कोल्हापूर से. अभी कहाँ जा रहे? अभी MP जा रहा है, बैतूल डिस्ट्रिक्ट. अच्छा, कब निकले थे कोल्हापूर से? 3 तारीख को. 3 तारीख को. तो अभी कितने दिन लगेंगे वहाँ पे? अभी कम से 15 दिन से ऊपर लग जाएंगे सर. अच्छा, आपके पास सामान दिख रहा है थोड़ा बहुत, खाने पीने का क्या इंतजाम है? इंतजाम कुछ नहीं सर, वो कोई दे देते हैं रास्ते में, वो ले लेते हैं और कहीं बना लेते, कोई खाना दे देता है, खा लेते हैं, ऐसे कर करके आ रहे हैं सर. अच्छा, कहीं पर अप्लाई वगैरह नहीं किया था कि हमें जाना है बोल के? अप्लाई के लिए सर हमने कोल्हापुर से आके, एक कूची ग्राम पड़ता है कोल्हापुर से 150 किलोमीटर आगे में, वहाँ पे एक ग्राम पंचायत में अप्लाई किया. उन लोगों ने 10 किलोमीटर दूर भेजा कि वहाँ हॉस्पिटल में चले जाओ. अच्छा, फिर उनने बोला तुम्हारा ग्राम पंचायत की साइन लो, तुम्हारा मालिक कौन है उनका साइन लगेगा, तब तुम्हारा सर्टिफिकेट बनेगा और आपकी निजी वाहन करके जाना होगा. हमने बोला साहब हम निजी वाहन कर नहीं सकते, हम मजदूर लोग हैं, हमारे पास इतने पैसे नहीं है, कहाँ से कर लेंगे निजी वाहन? बराबर. तो बोले ठीक है देख लो, निजी वाहन नहीं होता, निजी वाहन का परमिशन हो जाएगा तुम लोगों का. तब ने बोला साहब निजी वाहन कैसे कर पाएंगे, हम खाने से तड़प रहे हैं, निजी वाहन कैसे कर पाएंगे? अच्छा, क्या काम करते थे आप वहाँ पर? काम सर बोरिंग गाड़ी का काम. अच्छा, रोजी रोटी उस पर चलती थी क्या पूरी? पहले तो सर वहाँ थे तब तक चलते थे, जब निकल गए तो क्या चलते थे पैदल, 3 दिन में किधर पहुँचे थे. अच्छा, तो आप मुझे बताइए कि क्या आपके खाने पीने का क्या अभी चल रहा है? सर अभी तो कुछ नहीं, ऐसे रास्ते में जो दे देते तो खा लेते, फिर चलते कोई भी आ जाता दे देते, एक पूड़ी बांध के दे देते, उसमें खा लेते सर. अजून काही मजूर आपल्या सोबत आहेत, आपण पाहू शकता की त्यांच्या पायातले आपण बूट पाहू शकता की कशा पद्धतीने त्यांचे चालून चालून पायाचे बुटाची झीज झालेली आहे. क्या बताओगे आप, कहाँ से आए, कहाँ जाने वाले? साहब हम MP जा रहे हैं. आपके पैर के जो जूते हैं वो फट गए अभी चलते. हाँ सर, तो क्या बताएंगे उसके बारे में? साहब मैं तो यही रिफर करूँगा कि महाराष्ट्र सरकार को हमारी सुविधा के लिए कुछ करना चाहिए. अत्यंत विदारक अशी परिस्थिती आहे. एकीकडं काल औरंगाबादमध्ये जी घटना घडली, ज्या मजुरांना आपल्या गावी जात असताना रेल्वेच्या पटरीवर झोपावं लागलं आणि तिथंच त्यांचा मृत्यू झाला, त्यांचे मृतदेह हे रेल्वेनं त्यांच्या गावी पाठवण्यात आले, मात्र जे जिवंत आत्मे आहेत, जे जिवंत मजूर आहेत, त्यांना मात्र अशा पायपीट करत आपल्या गावी जावं लागते. वेळेजर्नलिस्ट खादिम सय्यदचा ओंकार कुलकर्णी, AM News उस्मानाबाद.